चटणी चटणी करून राहिले बे वाले, तिच्या पोटात दुखतंय तिच्या चटणीमुळे नाही, आपल्याला ऑर्डर मिळते ना माल खपतोय त्यामुळे. तुला काय माहिती माझ्या पोटात का दुखत आहे ते? प्लीज कोणी खाऊ नका चटणी, प्लीज कोणी खाऊ नका, एखादी पोट दुखत आहे प्लीज खाऊ नका, अजिबात खाऊ नका कोणी. उडून जाशील कुंकर विंकर घरी मारा, चला निघा इथून. जम मारे मी तुला. आई आई ए आई आई काय करतो तू? चुकड्या तुझी आई पण चुकडीच असेल. मी नाही ए आई आई ही बघ कशी करते. ही तुझी आई आहे? हा. मग ही चीटिंग आहे यार. कोणाच्या पोरावर हात उगारतेस तू? हा, आणि कोणाच्या चटणीला नाव ठेवतेस ग तू? नाही, सुंदर, एकदम सुंदर आहे वडापाव. मी आता तेच सांगत होते की सांग ना खरं. हा, आमच्या चटणीला नाव ठेवते भवाने. हा सटवे माझा फरशिंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.